नमस्कार मित्रांनो, माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल वरती मी राहुल कदम आपलं सर स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की गेल्या आठवड्यामध्ये निसर्ग चक्रीवादळाने महाराष्ट्रभर आणि भारतभर खूप मोठा असा धुमाकूळ घातला होता की ज्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं किनारपट्टीवरती असलेल्या बांधवांचे घरांचं आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर जसं जसं हे वादळ गेलं तसं त्या भागातील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली होती। यावरती महाराष्ट्र शासनाने 10 जून 2020 रोजी GR काढून त्या नुकसानीबाबत नुकसान भरपाई जाहीर केली आहे। या विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती आपण जर पहिल्यांदाच आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण येथे देत असतो विविध शासन निर्णयांची माहिती त्याचबरोबर सरकारी योजनांची माहिती। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। दहा जून 2020 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने जो काही शासन निर्णय घेतलाय ज्यामुळे नुकसान भरपाई ही जास्तीची मिळणार आहे। जे काही बाधित बांधव आहे ज्यांना चक्रीवादळाचा हा फटका बसलेला होता त्याविषयीची माहिती आपण बघूया। मित्रांनो, निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना एक विशेष बाब म्हणून वाढीव दराने हा मदत निधी मिळणार आहे। हा जो GR आहे तो महसूल व वन विभाग जो आहे त्यांनी तो 10 जून 2020 रोजी हा जाहीर केला आहे। मित्रांनो, तर आता आपण या GR ची जी प्रस्तावना आहे ती बघूया। मित्रांनो, दिनांक 3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बसला आहे। या परिस्थितीमुळे सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊन मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना विविध बाबींच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी मधून केंद्र शासनाने विहित केलेल्या दरानुसार मदत देण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत। संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या मदतीच्या दरामध्ये केवळ याच घटनेसाठी एक विशेष बाब म्हणून वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या दिनांक 9 जून 2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे। सदर बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार संदर्भाधीन शासन निर्णयातील मदतीच्या दरामध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजेच मित्रांनो, निसर्ग वादळ जे 3 जून 2020 रोजी महाराष्ट्रामध्ये दाखल झालं होतं, मुंबई किनारपट्टीपासून याची सुरुवात झाली होती, तर हे जळगाव नंदुरबार ह्या भागातनं पुढे गेलं होतं। ह्या भागात जी काही नुकसान झाली होती ज्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे ज्या बांधवांचे घरांचं पिकांचं नुकसान झालं आहे त्या बाबतीत जो काही पहिला दर होता त्यामध्ये मंत्रिमंडळाची जी काही 9 जून 2020 रोजी बैठक झाली त्यामध्ये वाढीव निधी हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्याचा निर्णय झालेला आहे। तर तो निधी किती आहे, कोणते नुकसान झाल्यावरती किती नुकसान भरपाई मिळणार आहे याची माहिती आता आपण पुढे बघूया। मित्रांनो, तर मित्रांनो, निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत संदर्भाधीन शासन निर्णयातील केवळ खालील नमूद केलेल्या बाबींसाठी वाढीव दराने मदत अनुज्ञेय राहील। तर कोणत्या कोणत्या बाबी आता ते बघूया। मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झाली असल्यास तसेच कपडे घरगुती भांडी वस्तूंकरिता अर्थसहाय्य, म्हणजे मित्रांनो ज्या घरामध्ये थोडेफार नुकसान झाली आहे कपडे वगैरे ची नुकसान झाली त्यांना पहिला जो काही दर होता तो 2500 रुपये हे नुकसान भरपाई मिळत होती आणि घरातील भांडी वस्तूंकरता 2500 मिळत होते, ते आता बदलून प्रति कुटुंबाला कपड्यांसाठी 5000 आणि घरगुती भांडी नुकसानीकरता ही 5000 म्हणजे एकूण 10000 ही रक्कम मिळणार आहे। दुसऱ्या नंबरची बाब बघूया, पूर्णतः नष्ट झालेले पक्क घर असेल म्हणजे जे सिमेंट काँक्रीटचं किंवा जे पक्क घर असेल ते जर क्षतिग्रस्त झालं पडलं असेल तर पहिले 95,100 प्रति घर सकल भागातील ला मिळत होते, त्याचबरोबर 1,01,900 रुपये हे दुर्गम भागातील लोकांना मिळत होते, ते आता सरसगट 1,50,000 म्हणजे जवळजवळ 1.5 लाख रुपये हे प्रति घर त्या कुटुंबाला मदत म्हणून महाराष्ट्र शासनाकडनं दिलं जाणार आहे। आता जे काही अंशतः पडझड झाली म्हणजे 15% ज्या घरांची पडझड झाली आहे त्यांना पहिले प्रति घर 6000 रुपये मिळत होते, ते आता बदलून
प्रति घर 15,000 रुपये हे मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर अंशतः पडझड झालेल्या कच्च्या घरांसाठी पहिले 6,000 रुपये प्रति घर मिळत होतं, आता ते 15,000 रुपये प्रति घर मिळणार आहे मित्रांनो. आता त्याचनंतर जी काही नष्ट झालेली झोपडपट्टी आहे तिच्यासाठी मदत म्हणून पहिले 6,000 रुपये प्रति घर मिळत होतं, ते आता 15,000 रुपये प्रति झोपडी हे मिळणार आहेत. त्याचबरोबर जे काही बहुवार्षिक पीक आहे की जे काही फळपिकं असतात की जे फळपिकं असतील किंवा ऊस पिकं असतील हे बहुवार्षिक पीक म्हणून गणलं जातं, तर यांना पहिले बहुवार्षिक पिकं जे होते त्यांना 18,000 रुपये प्रति हेक्टरी ही या मर्यादेत मदत मिळत होती, आता ती वाढवून बहुवार्षिक पिके 50,000 रुपये प्रति हेक्टर ही मदत जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर जे काही दुकानदार व टपरेदार हे पहिले यामध्ये जो काही पहिला शासन निर्णय किंवा जुना शासन निर्णय होता त्यामध्ये हे घेतले गेलेले नव्हते, आता तेही आता महाराष्ट्र शासनाने त्यांचीही नोंद घेतली आहे, त्यांनाही आता नुकसान भरपाई मिळणार आहे. जे स्थानिक रहिवासी आहेत ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशन कार्ड धारक आहेत त्यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75% रक्कम किंवा जास्तीत जास्त 10,000 रुपये पर्यंत आर्थिक मदत ही मिळणार आहे. म्हणजे जे दुकानदार असतील किंवा टपरी धारक असतील यांचं जर नुकसान झालं असेल तर यांना 10,000 रुपये पर्यंत आर्थिक मदत ही महाराष्ट्र शासनाकडनं दिली जाणार आहे मित्रांनो. आता सदर मदतीत रक्कम प्रदान करताना संदर्भातील शासन निर्णय विहित केलेल्या इतर अटी व शर्ती ह्या लागू राहतील. त्याचबरोबर SDRF NDRF मधील विहित दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या वाढीव मदतीची रक्कम राज्य शासनाच्या निधीतून खर्च करण्यात येईल. म्हणजे जी काही केंद्र शासनाची जी काही गाईडलाईन आहे त्याच्यानुसार ही मदत दिली जाईल, त्यानंतर महाराष्ट्र शासनाने जी काही वाढीव रक्कम दिली ती महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून ती रक्कम भरती केली जाणार किंवा दिली जाणार आहे मित्रांनो. आता हा तिसरी बाब बघूया, वरील बाब व निकष व्यतिरिक्त संदर्भ दिन क्रमांक 1 मधील शासन निर्णयामध्ये विविध केलेल्या इतर बाबींच्या नुकसानीसाठी सदर शासन निर्णयान्वये विविध करण्यात आले निकष व मदतीचे दर लागू राहतील. त्याचबरोबर 14 हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात येतील, त्यानंतर यासाठी निधी वितरित केल्यानंतर रक्कम आधारित करून लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये हस्तांतरित करावी, सदर निधी अनावश्यकरित्या अरहित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येऊ नये, लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हा संकेतस्थळावरती प्रसिद्ध करावायचा आहे मित्रांनो. आता पाचवा मुद्दा बघूया, सदर शासन निर्णय एक विशेष बाब म्हणून निर्गमित करण्यात आला आहे तो केवळ निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नुकसानीकरताच लागू राहील. म्हणजे हा काही जो शासन निर्णय तो फक्त निसर्ग चक्रीवादळामुळे ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांनाच तो लागू राहणार आहे मित्रांनो. हा सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 99/2020/9 दिनांक 10/6/2020 अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो माहिती असायलाच हवी आहे, युट्यूब चॅनलवरती जर आपण पहिल्यांदा झाला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण येथे विविध शासन निर्णयांची माहिती देत असतो, त्याचबरोबर जे काही सरकारी योजना असतील यांची माहिती आपण देत असतो. मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि माहिती असायलाच हवी युट्यूब चॅनल शेअर करायलाही विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.